नमस्कार, मी डॉक्टर राहुल मानिक शेवाळे. मी मुंबईमध्ये हृदयरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आपण हृदयविकार, त्याची कारणे आणि हृदयविकार टाळण्यासाठी आवश्यक असणारे प्रतिबंधात्मक उपाय यांच्याविषयी चर्चा करणार. आजकाल आपण अनेकदा असे ऐकतो की एखाद्या व्यक्तीचा वयाच्या 30व्या वर्षी 40व्या वर्षी अचानक हृदयविकारामुळे मृत्यू होतो. हृदयविकाराच्या घटना त्यामुळे आणि त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण आपल्या देशामध्ये सातत्याने वाढत आहे. तेव्हा आपण हे समजून घेऊया की हृदयविकाराचा झटका म्हणजे नेमकं काय आणि त्यामागची कारणे काय असू शकतात. हृदय हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. तो एका पंपासारखं काम करतो आणि संपूर्ण शरीरामध्ये रक्ताचे अभिसरण घडवतो. विविध अवयवांना रक्त पुरवठा करण्याचे काम हे हृदयाचे असते. रक्ताबरोबरच सर्व प्रकारचे पोषण आणि प्राणवायू याचे पुरवठा करणे याचे काम हृदयाकडे असते. रक्तवाहिन्यांद्वारे रक्त पुरवठा करण्यासाठी हृदयाचे स्नायू सतत आकुंचन आणि प्रसरण पावत असतात. हृदयाच्या या सतत आकुंचन आणि प्रसरण म्हणजेच पंपिंगमुळे आपल्याला हृदयाचे ठोके ऐकू येतात. एवढे प्रचंड काम करून सुद्धा हृदयाला कोणत्याही प्रकारची विश्रांती नसते. तो अखंडपणे आपले काम चालू असते. संपूर्ण शरीराला प्राणवायू सातत्यपूर्ण पुरवठा करण्याचे काम हे हृदयाचे असते. यासाठीच हृदयाभोवती रक्तवाहिन्यांचे एक जाळे विणलेले आहे जे हृदयाच्या विविध स्नायूंना प्राणवायूचा अखंड पुरवठा करते. हृदयाला होणाऱ्या रक्त आणि प्राणवायूच्या पुरवठ्यात अगदी थोडे सेकंद जरी अडथळा निर्माण झाला तरी त्यामुळे त्याच्या कार्यात बिघाड निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे हृदय बंद पडू शकते किंवा हृदयविकाराचा झटका निर्माण होऊ शकतो. मूलभूतपणे हृदयविकाराचा झटका तेव्हाच येतो जेव्हा हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झालेला असतो. आता आपण समजून घेऊया की रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा कसा निर्माण होतो. अशा घटनांमागील प्रमुख कारण हे रक्तवाहिन्यांमध्ये अतिरिक्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल किंवा चरबीचे साठे निर्माण होणे हे आहे. सातत्यपूर्ण किंवा दीर्घकालीन उच्च रक्तदाब हा रक्तवाहिन्यांना जास्त कठोर व काठिण्यपूर्ण करतो जेणेकरून रक्तवाहिन्यांची हानी होते आणि त्यांना इजा पोहोचते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल किंवा चरबी साठून राहण्याचा धोका खूप वाढतो. यामुळे हृदयावरील कामाचा ताण आणि प्राणवायूची असणारी मागणी यामध्ये तफावत निर्माण होते. अडथळा किंवा ब्लॉकेजेसमुळे प्राणवायूची वाढलेली मागणी आणि कमी होणारा रक्तपुरवठा यामध्ये तफावत निर्माण झाल्यामुळे हृदयाच्या कामात अचानकपणे बिघाड निर्माण होऊ शकतो आणि याचमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकारामुळे अनेक प्रकारचे त्रास निर्माण होतात. छातीत दुखणे हा हृदयविकाराचा एक अत्यंत सर्वसामान्य लक्षण आहे. यामुळे तुमच्या छातीमध्ये अस्वस्थ करणारा दाब, वेदना, बधिरपणा, आवळल्यासारखे वाटणे, भरून येणे किंवा छातीमधले वेदना होणे अशा गोष्टी जाणवतो. हा अस्वस्थपणा तुमचे हात, मान, जबडा किंवा पाठीपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. हा काही मिनिटांपर्यंत टिकून राहतो किंवा येतो आणि जातो असेही होऊ शकते. तथापि एवढीच लक्षणे नाहीत. हृदयविकाराची इतर संभाव्य लक्षणे म्हणजे गरगरणे, खूप घाम येणे, चक्कर येणे, मळमळ वाटणे, अपचन येणे किंवा ओकारा येणे ही असू शकतात. ही हृदयविकाराची लक्षणे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी असू शकतात. एखाद्या व्यक्तीला यापैकी एक किंवा काहीच नाही किंवा बरेचसे सर्व लक्षण एकत्र असे सुद्धा जाणवू शकतात. प्रत्येक माणसानुसार हृदयविकाराची लक्षणे वेगळी असू शकतात. काही वेळेस यापैकी काही लक्षणं किंवा आपण एटिपिकल सिम्प्टम्स म्हणतो असं सुद्धा होऊ शकतं. हृदयविकार ही वैद्यकीय दृष्ट्या ही आणीबाणी असते. हृदयविकाराचे निदान फक्त वैद्यकीय चाचण्यांद्वारेच करता येऊ शकते. इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजेच ECG ही तपासणी हृदयाच्या स्नायूंच्या हानीचे प्रमाण आणि स्थान याविषयी माहिती पुरवू शकते. याशिवाय ती हृदयाची गती आणि हृदयातले
तपासते आणि एखाद्याला हृदयविकार आहे की नाही याचा आपल्याला एक अंदाज देऊ शकते. त्याचनुसार इकोकार्डिओग्राफी ही एक अल्ट्रासाऊंडची तपासणी आहे किंवा हृदयाची सोनोग्राफी आपण म्हणतो. तिचा वापर हृदयात एकंदरीत कशा प्रकारचे पंपिंगचे काम चालू आहे किंवा कोणत्या भागात सर्वसामान्य किंवा असामान्य काम चालू आहे याचे आपल्याला अंदाज येऊ शकतो. याच्या पुढची चाचणी म्हणजे कॉरोनरी एंजिओग्राफी, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांचे आकारमान आणि त्यांचे प्रमाण एक्सरेचा वापर करून प्रत्यक्ष पाहण्याची ही एक इन्व्हेसिव्ह म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये एक कॅथेटर टाकून तपास. तर आता हे झालं हृदयाचा अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका कसा येतो याविषयी. आता आपण जाणून घेऊया की तुमचा हा हृदयविकाराचा धोका जीवनशैलीमध्ये बदल करून आपण कसा टाळू शकतो किंवा या धोक्याचे प्रमाण आपण कसे कमी करू शकतो. सर्वप्रथम यामध्ये आहे ब्लड कोलेस्ट्रॉल याच्यावर उपचार करणे. याचा अर्थ आपल्या आहारामध्ये आमूलाग्र बदल करणे. जास्त प्रमाणात स्निग्ध पदार्थ म्हणजे सॅच्युरेटेड फॅट असणारे अन्न पदार्थ हे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढू शकतात आणि रक्तप्रवाह कमी करतात. यामुळे हृदयविकाराचा धटका येण्याचा धोका वाढतो. त्यामुळे आरोग्यदायी आहार सुरू करणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. चीज, डेअरी प्रोडक्ट्स, तळलेले पदार्थ, हाय कार्बोजेनिक डाएट या सर्वांमुळे आपल्या शरीरामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स मोठ्या प्रमाणात ॲक्युम्युलेट होतात आणि मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ याच्यामुळे सुद्धा आपल्याला धोका येऊ शकतो. या सर्वांवर मर्यादा आणली पाहिजे. कोलेस्ट्रॉलची पातळी न वाढवणाऱ्या अनसॅच्युरेटेड फॅट्स या अन्न पदार्थांची आपण निवड केली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्यदायी तेल म्हणजे ऑलिव्ह ऑइल, सनफ्लॉवर ऑइल, सॅफ्लॉवर ऑइल या सर्वांचे आपण आलटून पालटून आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. याचबरोबर आपल्या आहारामध्ये फळे, हिरव्या पालेभाज्या, तृणधान्य, पोल्ट्री आणि शेंगदाणे यांच्या आहारावर भर देताना शर्करायुक्त पदार्थ म्हणजेच मिठाई आणि शीतपेय म्हणजे कोल्ड ड्रिंक्स यांच्यावर मर्यादा आणणे अत्यंत गरजेचे. हृदयाच्या दृष्टीने आरोग्यदायी आहाराची योजना ब्लड कोलेस्ट्रॉलच्या पातळ्यांवरच नियंत्रण करण्यासाठी मदत करू शकते. उच्च रक्तदाबावर नियंत्रण करणे हा यामागे दुसरा उपाय आहे. अतिरिक्त प्रमाणात मद्यसेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो. याशिवाय त्यामुळे अतिरिक्त उष्मांकाची वृद्धी सुद्धा होऊ शकते. सिगारेट ओढल्यामुळे सुद्धा रक्तदाब वाढू शकतो आणि तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात म्हणजेच पॅरालिसिस यांचा मोठा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्याने सुद्धा रक्तदाब वाढू शकतो. हे घटक आपल्या आहारामध्ये मॉडरेशन म्हणजेच अगदी मोजमाप करूनच वापरले पाहिजे. आता याच्या पुढे तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे व्यायामाची योजना करणे आणि शरीराचे वजन कंट्रोल करणे किंवा आदर्श नियमितपणे व्यायाम आणि शारीरिक कामे केल्याने हृदय जास्त ताकदवर आणि भक्कम होते. हायपरटेन्शन आणि हृदयाचा बिघाड यांचा धोका असताना एखाद्याचे हृदय मजबूत आणि निरोगी असेल तर ते रक्त पुरवठा जास्त चांगल्या प्रकारे करू शकते. व्यायामामुळे वाईट कोलेस्ट्रॉल याची पातळी आपल्या शरीरामध्ये कमी होते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी ऑटोमॅटिक वाढते. त्यामुळेच आपण दर आठवड्याला कमीत कमी 2 तास किंवा दररोज कमीत कमी 1/2 तास सौम्य एरोबिक ऍक्टिव्हिटी, एक्सरसाइज, झटपट चालणे, जॉगिंग इत्यादी व्यायाम जरूर केले पाहिजे. ताणतणावाच्या पातळ्यांवर लक्ष ठेवणे आणि पुरेशी झोप घेणे हे देखील हृदयाच्या समस्या टाळण्याचे शक्य असणारे सर्वोत्तम मार्ग. ही गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे की आपल्याला सर्व काही परवडू शकते पण आरोग्यासारखी मौल्यवान गोष्ट वाया घालवू नका. आहारामधील बदल आणि व्यायाम यासारख्या जीवनशैलीतील बदलांच्या मार्फत
आपण आपले हृदय निरोगी ठेवू शकतो आणि हृदयविकाराच्या झटक्याचे धोका कमी करू शकतो. रक्तदाब कमी करण्यासाठी आपण स्वतः कृती करून आपले जीवनशैली बदलली पाहिजे. आपण स्वतः आपल्या शरीराला आपल्या हृदयाला हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचवू शकतो, त्याचे संरक्षण करू शकतो आणि निरोगी आयुष्यासाठी आपण आपल्या स्वतःला ती एक मोठी देणगी देऊ शकतो. म्हणूनच चला तर माझ्या बरोबर आपण आज सर्वजण ठरवूया की एक निरोगी आयुष्यासाठी मी योग्य प्रकारचा आहार आणि योग्य प्रकारच्या जीवनशैलीचे अवलंब करेन, जेणेकरून माझे आयुष्य, माझ्या परिवाराचे आयुष्य, माझ्या मित्र परिवाराचे आयुष्य हे अगदी निरोगी आनंदी राहील. त्यामुळेच शारीरिक व्यायाम आणि योग्य प्रकारचा आहार हे सगळ्यात महत्वाचे आहे. एवढा मेसेज सांगून मी आज इथेच थांबतो. पुन्हा भेटूया. धन्यवाद.